हाय नमस्कार, काय चाललंय आपल्या मित्रांचं आणि भावा बहिणींचं? झालं का मित्रांनो सर्वांचं जेवण? दुपार झाली आता भावा बहिणींनो. आणि काल काय भावा बहिणींनो घरनं निघल्यापासून काय आपल्या भावा बहिणींना व्हिडिओच नाही, कारण की आपलं भाऊ बहीण काळजी करत असते नी की नेमका राजूभाऊ गियाला पण नेमका गियालाय कुठं. तर भावा बहिणींनो उशीर इतका झाला, संध्याकाळ झाली, त्यामुळं काय व्हिडिओ टाकलाच नाही. तर म्हणलं आपल्या भावा बहिणींना सांगावं की तुमचा राजूभाऊ नेमकं कुठं आलाय. मायरू पिंकेला आणाय गेलो त्या दिवशी सकाळी सासरवाडीला, आणि सासरवाडीला भावा बहिणीनं गेल्यावर मग तिथनं येऊन परत त्याला घरची भांडी ही घासून कसं आहे परत त्याला खरकाटाई घरात नग म्हणून भांडी घासायला लावली पिंकेला आल्या आल्या. आणि मग म्हणलं चल आपलं जाऊ आपलं. तर आलोय भावा बहिणीनो आता इकडं जरा बाहेरच आलेलो आहे. टेन्शन नग काय नग निवांत आपलं करणेन खाणे जेवढं थोडस आपलं ते जे काम तुम्हाला म्हणलेलं आहे ते कागदाचं तेवढं आपलं करून घ्यायचं आणि द्यायचा विषय सोडून कोणाचं टेन्शन नग आपल्याला. तिथं सांगायचं साहेबांनाही की बाबा हप्ता मी भरील तिकूनच भरेल हप्तं तुम्हाला ऑनलाईन, मग तिथं आपलं कुणाला तरी पुस्तक त्यांच्याकडे देऊन आपलं मग हप्तं भरू शकते ते आपण पैसे इथनं पाठवले. तर हो का भाऊ बहिणीनो लय असं लांब आलोय काय मी सांगू शकत नाही कुठं आलोय. भाऊ बहिणीनो कसा वाटतो तुम्हाला परिसर ते नक्कीच मला सांगा कमेंटमध्ये. कसं काय वाटतंय नक्कीच सांगा. इकडं मी दूरवर कोण नाही, इकडं मी दूरवर कोण नाही. गाडी तर लय लांब लावली बघा, थ्या तिकडं गाडी लावली, थ्या तिकडं गाडी तिकडं लांब लावली गाडी दिसणार पण नाही, कारण की चांगलं दोन चार एकर अंतरावर लावलेले तेवढं काहीतरी बांधकाम चाललंय बघा. काय वाटतंय शेड तुम्हाला आहे का नाही एकच नंबर. मायरून पिंकी आहे तिकडं मित्रांनो. तर मीच आलेलो आहे एकला आणि आल्यात आपल्या संग एक जोडीदार, जोडीदार बी गेल्यात तिकडं. तर मित्रांनो कसं काय वाटतंय ते नक्की सांगा मला, कारण की कसं आहे तुमच्या राजूभाऊमुळं कोणाला त्रास नको किंवा काय नको की राजूभाऊ आपला कोणाला टेन्शन देणार पण नाही ना, आता टेन्शन घ्यायचं पण नाही कोणाचं. बाद झालं भाऊ बहिणींनो करायचं तेवढं तर केलं, परत त्याला भाऊ बहीण म्हणतात केलेलं कशाला सांगतोय ते पण सांगायचं सोडून दिलं. काय नक कोणाला सांगायचं नाही काय नाही झालं समज काय वक्त्यामध्ये. कोण बोरीची झाड आहे ते इथं बसलो इथ काय करता. मग पिंकीला म्हणलं बस येतो मी जरा जाऊन फिरून जरा. आणि इतकं भरपूर लांब आहे का नाही काय सांगाय तुम्हाला, लय लांब आहे भरपूर असं लांब आलोय भाऊ बहिणीनो. बघू आता इथं कुठंतरी काहीतरी काय नाही काय जुगाड लावावं लागन. चार रुपयाचं कुठंतरी काम धंदा बघून आपलं आता आलोय. कोणी शेड हाया तर चांगलं शेड पण आहे मित्रांनो, नो टेन्शन मध्ये. तर इकडं आलोय भावा बहिणीनो. तर कसं वाटतंय तुम्हाला परिसर इथला पाहून नक्की सांगा मला. गाडी आपली तिकडंच आहे मोठी, तिला बी गिरायक आपलं बघायला लावलं या. आणि कसं आहे गाडी बिडी मग ती बसूनच राहणार ना, त्याच्यामुळे टाकायची इकून मग काय करता बघू परत त्याला आपलं पदरशेरपणे झाल्यानंतर.
पद्धतशीर पनीर झालं का नाही ओके मध्ये की मग तुम्हाला सांगतो बघायचं परत त्याला। मायरो पण भरपूर खुश आहे, चांगली हवा तर किती सुटली गार बागी, हवा लय भरपूर येते इकडं, इतकी जी हवा आहे आवाज येत असेल तुम्हाला बघा व्हिडिओ मध्ये। कुठं तिकडे बी गेलो नाही, पूनम ताईच्या बी इकडं नग म्हणलं तिकडं नाही कुठं नाही, आपलं आलो इकडं जरा निघून बाहेर। पिंकी आहे तिकडंच घरी, चाललंय त्यांचं स्वयंपाकी जेवणाचा बेत बनवायचा, जर बेताचा व्हिडिओ टाकाय आला तर नक्की टाकेल कारण की मस्त असा आजचा बेत आहे। पिंकीचं बी मन रमून गेलंय चांगलं, आणि इकडं जरा परिसर छानच वाटतोय मला पण, एक नंबर असा मोकळा मोकळा परिसर आहे। तर मित्रांनो अजून एकदा बघा परिसर कसा काय दिसतोय बघा, लांब लांब तर का आहे का बघा, झूमिंग करून दाखवतो तुम्हाला मोबाईल मस्त असा परिसर आहे बाबा बहिणीनो। उन्हाळा जरी असला तरी हवा इकडे कसं गंज लावली, हवा कडबा ज्वारीचा कडबा आहे त्याची गंज लावली आहे बघा। कसं आहे भाऊ बहिणींनो, जिथं आपलं सुख शांतता असेल तिथं माणूस कसं पण काय पण असलं तरी जगू शकतंय, फक्त सुख शांतता पाहिजे, कोणाचं टेन्शन नग कोणाचं काय नग की बाबा, त्याच्यामुळं नो टेन्शनमध्ये आपलं कसं आहे करणे खाणे काय। मोठ्या मोठ्या माणसं इमारती सोडून जात्या सुख नसल्यावर, मग आपण काय असं मोठं वैभव कमवलंय भाव बहिणीनो, घर आलेलं घर फुल त्याला घालवलं होतं पैसा, जाऊ दे मग ते आपल्या नशिबात नसल्यावर पुरे सूर्य असले म्हणून काय उरात मारून घेत आहे जाऊ दे, आता आपली जाणच नाही तर कोणाला तर मग काय करायचं, तर आपल्या पद्धतीनं आपण बी आता राहू शकतोय, जी तिच्या त्याच्या लाईफमध्ये खुश राहू शकतात म्हणजे मी का माझ्या लाईफमध्ये खुश राहू शकत नाही, माझी तरी अशी कुठलंही मोठी फॅमिली आहे तवा हा। तुम्हाला सांगतो मायरू, मायरूच्या शिक्षणाचं बघायचं तेवढं आपल्याला, आणि दुसरं काय आहे तवा, आता आम्ही नवरा बायको जर तुम्हाला सांगतो कसं आहे एकमेकाच्या हाताला हात देऊन केल्यावर काय आम्हाला कमी पडणार, काय सुद्धा कमी पडू शकत नाही, एकमेकाला दोघाचा आधार असल्यावर काय पण करू शकतोय भाऊ बहिणींनो। त्याच्यामुळं नाही मी पण लय टेन्शन घेणार, आता टेन्शन घेतलं तर घेतलं, आता काय टेन्शन घेऊन करायचं, कुणासाठी टेन्शन घ्यायचंय, किती जरी टेन्शन घेतलं तरी कमीच आहे या, हे असं होतंय भाऊ बहिणींनो। त्यामुळे टेन्शन काय घ्यायचं नाही किंवा काय नाही, निवांत आपणी आपलं आपलं बघणे का, त्याच्यामुळं वनात आल्यासारखं झालंय, वनात मोठं वनात आल्यासारखं झालंय, पण भारी वाटतंय एकदम छान, कोणाची एक नगर दोन नगर काय नगर, भरपूर असं परिसर छान वाटतोय बघा। आता म्हणजे आज तू जरा फिरत फिरत म्हणलं यावं फिरून बघू तरी कसं काय आहे कसं काय नाही, मग मायरू पिंकी तर काय तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणारच नाही, आता ह्या मायरू पिंकी बघू घरी गेलो तर मग व्हिडिओ जर तिथं काढला तर मायरू पिंकी दिसेल मस्त मध्ये, पिंकी मायरू तर बघा पिंकीची साडी घेऊनच शिंटती या, आणि मला घाला पप्पा मला घाला पप्पा घालू बाळा। आणि मित्रांनो विषय एक असा झाला की इथं आल्यानंतर ज्योतिबाचं दर्शन आपल्याला झालेलं आहे भाऊ बहिणीनो, ज्योतिबाची इथं कशी होती ज्योतिबाची, आपला ज्योतिबा प्रसन्न म्हणायचं थोडक्यात, ज्योतिबानं काय केलं आपल्याला दर्शन दिल्यावाने त्यांची जत्रा पण आपण केली, पायाही पडलो भरपूर असं पब्लिक होतं, काय रात्री व्हिडिओ काढलाच नाही भाऊ बहिणीनो ज्योतिबाच्या जत्रात गेलतो तरी तिथं, तर पाऊस राती येत होता तिकडे येत होता का नाही काय माहीत नाही, पण भाऊ बहिणीनो इकडं तर 100% पाऊस येत होता, आम्ही रात्री पावसातच झोपलो होतो टिपकत होतं फक्त मोठा येत नव्हता। तर मित्रांनो कसं काय आहे ते अजून एकदा नक्कीच सांगा परिसर,
चला मग मित्रांनो भेटूया पुढल्या व्हिडिओ मध्ये, ख्यात सर्वांनीच काळजी, बाय बाय।